राम राम शेतकरी मित्रांनो, सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आज 22 मे 2022 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज महाराष्ट्रातील कुठल्या बाजार समितीत कापसाला किती बाजार भाव मिळाला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर एक नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी, सदर बाजारभाव हे खाजगी व्यापाऱ्यांकडून देण्यात आलेले आहे, तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी। तर बाजार समिती आहे मित्रांनो परभणी, या ठिकाणी जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला आहे मित्रांनो 12,700 रुपये, कमीत कमी दर आहे 9,000 रुपये व सर्वसाधारण दर मिळाला आहे 11,500 रुपये। त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अकोट जिल्हा अकोला, या ठिकाणी जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला आहे मित्रांनो 13,800 रुपये, कमीत कमी दर आहे 10,300 रुपये व सर्वसाधारण दर मिळाला आहे 12,000 रुपये। त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे मित्रांनो उमरेड नागपूर, या ठिकाणी जास्तीत जास्त बाजारभाव आहे 13,500 रुपये, कमीत कमी दर आहे 10,000 रुपये व सर्वसाधारण दर मिळाला आहे 12,300 रुपये। त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे मित्रांनो हिंगणघाट वर्धा, या ठिकाणी जास्तीत जास्त बाजारभाव आहे 13,000 रुपये, कमीत कमी दर आहे 10,000 रुपये व सर्वसाधारण दर मिळाला आहे 11,200 रुपये। त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे मित्रांनो सिंधी सेलू, या ठिकाणी जास्तीत जास्त बाजारभाव आहे 14,000 रुपये, कमीत कमी दर आहे 11,000 रुपये व सर्वसाधारण दर मिळाला आहे 12,500 रुपये। तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव। असे शेतमालाचे भाव जाणण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन अवश्य दाबा आणि तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात कापसाला किती बाजारभाव मिळत आहे ते कमेंटमध्ये अवश्य कळवा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम शेतकरी मित्रांनो।